जे सत्य अहिंसा सद्भाव मानतात ती सगळी मंडळी आज या ठिकाणी हुतात्मा चौकात आलेली आहेत आणि इथून आम्ही जे आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जाहीत्या स्मारकाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत. या आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्य अहिंसा आणि सदाचार हे महात्मा गांधीजींचे वचन होते आणि त्याप्रमाणे सातत्याने त्यांनी वागण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे. खरं तर आज आम्ही या माध्यमातून दोन गोष्टीसाठी बोलत आहोत. एक म्हणजे आम्ही सांगतोय की कम्युनल हार्मोनी फार आवश्यकता आहे. सामाजिक सलोखा हा महाराष्ट्राचा जो आहे आत्मा आहे तो सांभाळला गेला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. आणि दुसरं आम्ही म्हणत आहोत की महिला सुरक्षा ही जी आहे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आणि या मुद्द्यावरती आज आपण आम्ही हा जो आहे हा मार्च आम्ही काढलेला आणि याच्या माध्यमातून आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो. आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास 64,000 महिला ज्या आहेत त्या लापता आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आहोत. जवळपास आपण बघितलं तर 9 महिन्यामध्ये 1300 महिला ज्या आहेत या नागपूरमध्ये बेपत्ता आहेत. त्यामुळे या सगळ्या महिला प्रश्नावरती सिक्युरिटी पुण्या नाही 64,000 वर्षभराच्या 9 महिन्याच्या नागपूरच्या ज्या आहेत 1300 आणि सगळ्यात जास्त महिला ज्या लापत आहेत त्या 91,000 महिला ज्या आहेत त्या 2016 आणि 2018 काळात. त्यामुळे आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन उतरत आहोत आणि पुण्याची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या घटनेमध्ये जे लोक इन्वॉल्व्ह आहेत ते सगळ्यांच्या संबंध जो आहे तो आरएसएसशी आणि भाजपाशी आहे आणि म्हणूनच त्यांना वाचवण्याचं काम होत आहे का हा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारत आहोत. त्यामुळे महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा या माध्यमातून आम्ही आवाज उचलण्याचं काम करत आहोत. देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य पुन्हा केलेलं आहे महिलांच्या विषयी. ते मी त्यांचं वाक्य ऐकलं खरं तर दुर्दैव आहे की अशी मंडळी जी आहे त्यांना लोक आमदार म्हणून निवडून देतात. ज्या तऱ्हेने त्यांनी सांगितलं की मुलं तुमची जी आहेत ती कशी पुढे तयार होतील त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे सुंदरतेबद्दल त्यांनी एक परिभाषा आणि सुंदरतेबद्दल त्यांनी बोलण्याचं काम केलं. दुर्दैव आहे खरं महिलांना बघण्याचा दृष्टिकोन किती मानसिकता त्यांची छोटी आहे आणि विकृत आहे हे या ठिकाणी दिसतंय. त्यांची विकृत मानसिकतेबद्दल दादांनी कुठेतरी अशा आमदारांना आवर घालावा महिला संदर्भामध्ये अशा तऱ्हेने स्टेटमेंट करणं हे सगळ्यात मोठं गैर आहे आणि मला असं वाटतं त्या संदर्भामध्ये हे इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी आहेत. त्यामध्ये खासदार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने महिला सुरक्षा आणि सामाजिक शांतता जे की महाराष्ट्राचा आत्मा आहे त्यासाठी आम्ही हे पदयात्रा काढली असं देखील त्यांनी म्हटलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.